महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी नागरिक युक्रेनमध्ये अडकलेले आहेत आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे आता नेमकं यांचं काय होणार या संदर्भात राज्याच्या महसूल विभागाने देखील महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत आपल्याबरोबर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत नेमकं राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि सर्वाधिक विद्यार्थी नगरमधूनच असल्याचं अधिक समजतं आहे युक्रेनच्या युद्धाचा परिणाम तर जागतिक आहेच परंतु आपले खूप मोठ्या संख्येनं विद्यार्थी हे युक्रेनमध्ये आहेत महाराष्ट्राची संख्या त्यामध्ये खूप मोठी आहे आणि म्हणून राज्य सरकारने सुद्धा केंद्र सरकारला विनंती केली आहे परराष्ट्र विभागाला विनंती केली आहे की, की त्या विषयामध्ये लक्ष घालावं आणि निश्चितपणे ते सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष घालतीलच याशिवाय आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की कोणी पालक आपल्याशी संपर्क केल्यास केंद्रीय पातळीला एक तिथेसुद्धा कंट्रोल रूम आता करण्यात आलेला आहे त्या कंट्रोल रूमशी संपर्क जिल्हाधिकाऱ्यांनी करावा आणि त्या विद्यार्थ्याशी संपर्क करून माहिती घ्यावी आणि मदतीचं पूर्णपणे मदतीसाठी लक्ष ठेवावं या सूचना आम्ही दिलेल्या आहेत राज्य सरकारसुद्धा अत्यंत सतर्क या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी आणण्यासाठी आहे नगरमधील सुद्धा विद्यार्थी सर्वाधिक आहेत असं माहिती उपलब्ध होणार खरं आहे अहमदनगरच्या जिल्ह्यातील खूप विद्यार्थी आणि खूप संपर्क सर्वजण करतायत आणि त्यामुळं राज्य शासनाने त्या सुद्धा पावलं उचलली आहेत मी सुद्धा संपर्कात आहे परराष्ट्र विभागाचा जो संपर्क कार्यालय त्यांनी केले कंट्रोल रूम त्या संपर्कातसुद्धा माझं ऑफिस आहे महाराष्ट्रातले जे नागरिक अडकलेले आहेत त्यांच्या संदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारशी कशा स्वरूपात संवाद करायला पुढे नाही याच्यात स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातलेलं आहे काल संध्याकाळी आम्ही एकत्र होतो एका बैठकीसाठी त्यावेळेस पूर्णपणे त्यांनी यंत्रणा कार्यान्वित केली आहे महाराष्ट्राची आणि परराष्ट्र विभागाशी संपर्क आहे जितका विद्यार्थ्यांशी संपर्क था था करता आला हो तर तो करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत त्यांच्या कुटुंबाशी संपर्क आहे धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसर सागर कुलकर्णी झी मीडिया मुंबई सर एक दुसरा फक्त बाईट करून घेतो काय विषय महाराष्ट्र राजस्व विभाग के ओरसे में जो लोक गए हैं वहाँ पे दिक्कतें में हैं उनके लिए संपर्क करना शुरू हुआ है महाराष्ट्र के राजस्व मंत्री बाला साहब थोरात हमारे साथ है क्या किस तरीके से संपर्क किया जा रहा है क्योंकि महाराष्ट्र के कई विद्यार्थी नागरिक वहाँ पे है यूक्रेन में जो हमारे स्टूडेंट्स हैं उसमें महाराष्ट्र का बड़ा नंबर है तो माननीय मुख्यमंत्री महोदय खुद आ, आ, प्राइम मिनिस्टर साहब के भी साथ में संपर्क में है परराष्ट्र विभाग के जो फॉरेन अफेयर मिनिस्ट्री है उनके भी संपर्क में है और हम पूरे सतर्क है कि हमारे जो स्टूडेंट है वो फिर वापस उनके घर आना चाहिए महाराष्ट्र के राजस्व विभाग से पूरे कलेक्टर महाराष्ट्र के अलग अलग जिलों में जो कलेक्टर हैं उनको क्या आदेश दिए गए हैं सब कलेक्टर को यही बताया है कि जो पालक जो है पेरेंट्स जो आपके संपर्क में आएंगे उनको जो केंद्र सरकार का कंट्रोल रूम उनसे संपर्क करो और अवगत करो कि क्या हो रहा है है क्या हो रहा है, इसके लिए पूरी मदद करो शुक्रिया वीडियो जर्नलिस्ट साथ सागर कुलकर्णी जी मीडिया मुंबई बहिणाबाईंची जात्यावरची म्हणजे